मित्रांनो, सबस्क्राइब करा सह्याद्री भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकनही दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येईल। मित्रांनो, आज आपण भटकंती करत निघालो आहोत गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर किल्ला। घोडबंदर किल्ला येथे येण्यासाठी आम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजेच पश्चिम द्रुतगती महामार्गाने मीरा भाईंदर येथे पोहोचून घोडबंदर रोड मार्गे अगदीच 2 किलोमीटर अंतर नंतर घोडबंदर गावात पोहोचलो। येथून डावीकडील मार्ग आपल्याला काही मीटर अंतरावरच किल्ल्याजवळ घेऊन जाईल। सध्या किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असून त्याचे एक संकल्पचित्र येथे लावण्यात आले आहे। घोडबंदर किल्ल्याला सुमारे 500 वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे। सध्या हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला म्हणून महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक या योजनेअंतर्गत संगोपनार्थ दत्तक घेतलेला आहे। या किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण व सुशोभीकरण मीरा भाईंदर महानगरपालिका करीत आहे। जय शिवराय। मित्रांनो, पोहोचलो आहोत आपण घोडबंदर किल्ल्यामध्ये। आल्या मी तुम्हाला जे दाखवलं ते संकल्पचित्र म्हणजे घोडबंदर किल्ल्याचा पूर्णपणे कायापालट होणार आहे आणि त्याचं एक चित्र बाहेर लावलं आणि त्याप्रमाणे इथे काम देखील चालू झालेलं आहे। घोडबंदर किल्ला ज्याला एवढा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तरी ते दुर्लक्षित होतं आणि ते आता चालून लोकांच्या नजरेत येईल अशी आशा आपण बाळगूया। सध्या आपण मध्यामध्ये आहोत, जे मागे आपण पाहतो त्या कमानी। तर किल्ल्याबद्दल जर बोलायचं झालं तर किल्ल्यामध्ये हे काही बांधकामाचे अवशेष, त्या व्यतिरिक्त ही तटबंदी व येथील एकमेव बुरुज जो आपल्या मागे दिसतोय तो आणि येथील पाण्याची टाकी, एवढ्याच काही त्या गोष्टी आहेत ज्या आपण या ते पाहू शकता। त्या व्यतिरिक्त आता ह्याचं सुशोभीकरण जेव्हा होईल तेव्हा नक्कीच लोकांची, पर्यटकांची संख्या इथे वाढेल। ऐतिहासिक दृष्टी पाहता सागरावर आपली सत्ता राहावी या कारणाने पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक व त्यावेळी वसी खाडीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा हा किल्ला। 1767 साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला तर 1818 तो इंग्रजांच्या ताब्यात गेला। त्यानंतर ब्रिटिश राजवटीत ह्याच किल्ल्यातून ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज चालायचे। आता आपण निघालो आहोत बुरुजावर। बुरुजाच्या प्रवेशद्वारात आपल्याला फट दिसेल जेथे लोखंडी किंवा लाकडीदार सहज सरकावले जाऊ शकते जेणेकरून बुरुजावर प्रवेश बंद होईल। बहुतेक किल्ल्यांच्या बुरुजावर जाण्यासाठी बाहेरून जिने असतात परंतु येथे आतून जिने आहेत। जिन्यावरून बुरुजावर जात असताना उजव्या बाजूला एक खोली आहे जिचा वापर शक्यतो अन्नधान्य किंवा दारुगोळा साठा यासाठी होत असावा। बुरुजावरून किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या वसई खाडीचे विहिंगम दृश्य आपल्याला दिसेल तर पूर्वेला जवळच पोर्तुगीजकालीन चर्च आहे आणि दक्षिण व पश्चिमेला मीरा भाईंदर शहर आहे। त्या काळी येथे घोड्याचा व्यापार चालत असल्या कारणाने किल्ल्याचे नाव घोडबंदर पडले असावे असे सांगितले जाते। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत बुरुजावर, जे एकमेव बुरुज आहे घोडबंदर किल्ल्याचे, त्यावर आहे सर्वोच्च ठिकाण आहे घोडबंदर किल्ल्याचे। या किल्ल्याची बांधणी ही मागे जे आपण पाहू शकता वसईची खाडी, त्यावर नजर पाळत ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला।
आपण किल्ल्याच्या मध्यातून बुरुजाच्या विरुद्ध बाजूस गेले असता दुर्लक्ष व वनस्पतीमुळे पडझड होत असलेली तटबंदी पाहू शकाल. तो आहे किल्ल्याचा एकमेव बुरुज जो सर्वात मोठा आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉग सोबत. हीच माहिती जर आपल्याला वाचायला आवडत असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट व शेअर करा आणि सह्याद्री भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब देखील करा. नियमित पोस्टसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल किंवा आम्हाला फॉलो करा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर. जय शिवराय.